विजय सदाशिव औटी यांचं वारं सध्या पारनेरमध्ये जोमात घोंगावतंय बरं का. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल. आपण जर पाहिलं सध्याची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते ती बातमी म्हणजे अहिल्यानगरमध्ये असणारा पारनेर विधानसभा मतदारसंघ. या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे अनेक दिग्गज राजकारणी सध्या खरं तर विधानसभेसाठी चुका आहेत आणि पारनेरच्या विधानसभेसाठी चुकांची यादी कमी नाही बरं का. अनेक दिग्गज, अनेक प्रस्थापित खरं तर पारनेरच्या निवडणुकीमध्ये आपलं सर्वस्वपणाला लावून बसलेले आहेत. ते माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, श्री विजय सदाशिव औटी खरं तर पारनेरच्या तरुणांमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची क्रेज आहे. विजय औटींबद्दल जर बोलायला गेलो तर विजय औटींची भावनिकतेची लाट सध्या निर्माण झालेली आहे बरं का, आणि कुठंतरी पारनेरच्या राजकारणाची समीकरणं बदलू शकतात हे नाकारून चालणार नाही. कारण कोण कधी कुठं तीर मारेल हे सांगता येत नाही आणि कुठल्याही व्यक्तीला हलक्यात घ्यायचं नसतं. त्याच्यावरून एक आपण अंदाज लावू शकतो की विजय औटी यांचं वारं सध्या पारनेरच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोंगावताना दिसतंय. विजय औटी नावाचं हे वादळ आहे आणि या वादळाने जर खरंच थैमान जर घातलं तर पारनेरचं राजकारण खरंच बदलणार का ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला विजय औटी यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, विजय औटी यांनी काय पारनेरची कामं केली पाहिजेत ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि विजय औटी हे पारनेरमध्ये असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार का ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आपण जर अजून एक बारकाईने विचार केला गणपतीमध्ये म्हणजे 4 महिन्यामध्ये विजय औटी यांचं खूप सारं नुकसान झालं असं अनेकांना वाटतं. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, विजय औटी यांच्याबद्दल प्रचंड भावनिकतेची लाट सध्या तालुक्यामध्ये निर्माण झाली. विजय औटी यांना जरी घरोघरी गावोगावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी जरी घेता येत नसल्या किंवा घेता आल्या नसल्या तरीसुद्धा त्यांना मानणारा जो या तालुक्यामध्ये असणारा मोठा वर्ग आहे म्हणजे या तालुक्यातला खूप सारा तरुण वर्ग विजय औटी यांच्या पाठीमाग आज खंबीरपणे उभा आहे. आता पारनेरमध्ये इच्छुकांची यादी खूप मोठी असली तरी आपण कुठल्याही राजकीय नेत्याला विरोध करत नाहीत किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला पाठीशी घालत नाहीत किंवा कुठल्याही राजकीय नेत्याची आपण वाहवाही करत नाहीत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या सर्व्हेतून आपल्याला समोर आलेल्या आहेत. वारंवार आपल्यासोबत काम करणारे मीडियातले जे लोक आहेत म्हणजे माझ्यासोबत माझ्या चॅनलसोबत काम करणारे असणारे असंख्य माझा खूप मोठा मित्रपरिवार किंवा माझे या माझ्या चॅनलशी जोडलेले खूप सारे सदस्य माझे फॅमिली मेंबर आहेत जे मला वारंवार फोन करून सांगतात की तुम्ही अशी बातमी लावा ह्या या गोष्टी घडतायत. आणि म्हणून आजची खास बातमी लावण्याचं कारण म्हणजे जी वस्तुस्थिती ती दाखवलीच पाहिजे, खोटं संवाद महाराष्ट्र दाखवित नाही आणि कोणावरती नागान टीकाही करणं आपलं काम नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ज्या गोष्टींची सत्यता समोर येते तीच केतन येवले मांडतो, खोटं मांडण्याची गरज नाही. परंतु पारनेरमध्ये वस्तुस्थिती आहे, तरुणांना तरुणच आमदार हवा आहे, मग बाकीच्यांचं काय होणार. खरंच विजय सदाशिव औटी आमदार म्हणून निवडून येणार का ते तुम्ही कमेंटमध्ये कळवायचे. कारण आज पारनेरच्या इच्छुकांची यादी पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके ह्या शरद पवार गटाकडून यांना तिकीट मिळण्याचे चान्सेस आहेत. शिवसेना या मशाल चिन्हावरती आपण जर पाहिलं श्रीकांत पठारे यांनी पारनेरमधून दावा केलाय, परंतु शिवसेनेचे असणारे ज्येष्ठ नेते संदेश कारले जे नगर तालुक्यामध्ये मोडतात, परंतु नगर आणि पारनेर हे दोन तालुके एकत्र येऊन एक पारनेर विधानसभा मोठा मतदारसंघ निर्माण झाला आणि या नगर तालुक्यामध्ये 40 गावं. खरं तर संदेश कारले गेली 3 पंचवार्षिक जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिले आणि एक मोठा जनसंपर्क संदेश कारले यांचा आहे. आता तुम्ही म्हणाल 40 गावं आणि नगर पारनेर तालुक्यामध्ये असणारे एवढे भरपूर सारे गावं संदेश कारले कसे निवडून येणार, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. दोघांचे भांडणं तिसऱ्याचा लाभ ही अशी स्थिती या पारनेर तालुक्यात सध्या उद्भवली आणि याचाच फायदा संदेश कारले यांना निश्चितपणे होणार. त्याचं कारण आहे 70-80% लोक संदेश कार्यालयाला 40 गावातले मतदान करणार. मग तुम्ही विचार करा या 40 गावातलं टोटल मतदान किती. आणि आपल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारा पारनेर तालुका आपण जर पकडला, या पारनेर तालुक्यातून राणी लंके, विजय औटी, काशीनाथ दाते सर, राहुल पाटील शिंदे,
सुजित झवरे पाटील, सचिन वराळ, विश्वनाथ कोरडे, हे खूप सारे नावं आहेत, श्रीकांत पठारे, अजूनही काही नवीन नावं समोर येण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. मग हे होत असताना दोघांचे भांडणं तिसऱ्याचा लाभ होणारच ना. आता तुमच्या मनातला आमदार कोणते तुम्ही कमेंटमध्ये कळवा, परंतु 99% मी तुम्हाला सांगतो की पारनेरची जागा ही शरद पवार गटालाच मिळणार. आणि जर शरद पवार गटाला ही जागा मिळाली तर मग राणी लंके सोडून शरद पवार गटामध्ये असा मोठा चेहरा दुसरा कोणी नाही तर जो निवडून येऊ शकेल. त्याच्यामुळं पारनेर विधानसभेला काटीकी टक्कर जर पाहायला मिळाली तर ती काटीकी टक्कर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, राणी लंके, विजय सदाशिव आवटी, सुजित झवरे पाटील या तीन माणसांतच असणार. आणि त्याच्यात सध्या भावनिकतेची लाट ही विजय सदाशिव आवटी यांच्या बाजूने असल्याकारणास्तव पारनेरमध्ये विजय सदाशिव आवटी यांचं वारं जोमात दिसते. कारण आपण जर पाहिलं अनेक ठिकाणी, म्हणजे देशाच्या राजकारणात जर राजकारण कोण फिरवत असेल तर तो तरुण आहे, आणि पारनेरच्या राजकारणामधला तरुण आज विजय सदाशिव आवटी यांच्या पाठीशी आहे असे चिन्ह सध्या पारनेरमध्ये पाहायला मिळत आहेत. बरं का, मी बोलत नाही किंवा मी मनाने ठरवत नाही, पुन्हा एकदा सांगतो, विजय सदाशिव आवटी यांची बाजू मी बिलकुलही घेत नाही. आणि आता पुन्हा एकदा विधानसभेला पारनेर मतदारसंघामध्ये नेमकी कोण बाजी मारणार तीच वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतोय. विजय सदाशिव आवटी यांचं वारं सध्या पारनेरमध्ये जोमात घोंगावतंय बरं का. आणि जर विजय सदाशिव आवटी हे जर आमदार केला निवडून आले तर पारनेरच्या राजकारणाची पुन्हा एकदा समीकरण पूर्णपणे बदलून जाणार. परंतु या सगळ्या गोष्टी झाल्या खऱ्या, पारनेरमध्ये राणी लंके येणार, सुजित झवरे येणार का, विजय सदाशिव आवटी येणार, सेक्टर उभे राहणार का, पारनेरमधल्या तरुणाईला परमनंटली जॉब मिळणार का, पारंवार पारनेर या स्थितीत राहणार, किती दिवस पारनेर तालुका दुष्काळग्रस्त तालुकाच राहणार. आपण जर पाहिलं सरकारी हॉस्पिटल होणं गरजेचं आहे, कधी होणार, असंख्य असे भिडसवणारे पारनेरकरांना जे असणारे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न आजही प्रलंबित आहेत बरं का. तर चला, तुमच्या मनात असणारे अनेक असे प्रश्न जे पारनेरकरांसाठी खूप महत्वाचे आहेत, म्हणजे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या मनातला आमदार नेमकी कोण ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. जय महाराष्ट्र.